अखेर 17व्या दिवशी मनोज रांगणेंचं उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चूज घेऊन सोडलं उपोषण। कोणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची ही भूमिका। लाठीचार्ज मध्ये गावकऱ्यांवरचे सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंमध्ये धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले। शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून होणार सुनावणी, दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार, ठाकरे गट वकिलांमार्फत आपली भूमिका मांडणार। संसदेच्या विशेष अधिवेशनाची विशेष पत्रिका जाहीर, स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील भारताच्या कामगिरीपासून ते संविधान सभेपर्यंत सर्व गोष्टींवर होणार चर्चा। संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर पर्यंत चालणार। प्रियंका गांधी शिमल्यातील आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या भेटीला, कुलू मनाली सह शिमल्यातील पूरग्रस्त भागांना दिली भेट, केंद्र सरकारला आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्याचं केलं आवाहन। आमदार पात्रतेच्या सुनावण्याआधी करणार ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक, आमदारांना एकत्रित उत्तर देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या जाणार। सर्वसामान्यांना महागाईचा बसणार आणखी एक फटका, ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा होणार कमी, सणासुदीच्या आधी साखर महागल्याची शक्यता। नागपूर अमरावती मार्गावर एसटी बसने घेतला पेट, चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। शाहरुखच्या जवानची बॉक्स ऑफिसवर धमाल, 7 दिवसात 400 कोटी क्लबमध्ये एंट्री।